नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून वार्षिक सहा हजार रुपये मिळतात हे तर सर्वांना माहीतच आहे तर आता महाराष्ट्र राज्य सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना आणली आणि त्या देखील वार्षाला सहा हजार रुपये शेतकरी बांधवांना मिळणार आहेत तर पी एम किसान व नमो शेतकरी योजना असे दोन्ही मिळून शेतकरी बांधवाला बारा हजार रुपये वार्षिक मिळणार आहे म्हणजेच आता शेतकरी बांधवांना दरमहा एक हजार रुपयाचा लाभ या योजनेत मिळणार आहे तर पी एम किसान योजनेचे हो पैसे अनेक शेतकरी बांधवांना मिळत आहेत तर नमो शेतकरी महासन्मान योजना महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आलेली असली तरी या योजनेचा पहिला हप्ता अद्यापही शेतकऱ्यांना मिळणार मिळाला नाही तर या संदर्भात शेतकरी बांधवांची उत्सुकता लागलेली होती तर महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार या संदर्भातील तारीख आता फिक्स झालेली आहे तर दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी ही रक्कम शेतकरी बांधवांना बँक खात्यात जमा केली जाणार आहे तर डी एक येथे एका नियोजित कार्यक्रमात आयोजित केले होते या नियोजित कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नमो शेतकरी निधी हप्तेचा पहिला वितरण केले जाणार आहे तर या का कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यासह मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे तो योजना अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजना संबंधी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी सतराशे राज्य सरकारने मान्यता दिलेली होती मित्रांनो याविषयी एक महत्वाचं अपडेट म्हणजे याच महिन्यात नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद